हिंदू धर्मात रक्षाबंधन हा महत्त्वाचा सण. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. मोठ्या उत्साहाने बहीण भावाचं नातं सांगणारा हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन घेते. पण यंदाच्या पौर्णिमेची तिथी 2 दिवस असून 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या 2 दिवशी पौर्णिमा तिथी असणार आहे. यापैकी कोणत्या दिवशी रक्षाबंधन हा साजरा करायचा हा प्रश्न अनेकांना पडला. शास्त्रानुसार भद्रा कालावधीत रक्षाबंधन सण साजरा करणं अशुभ मानलं जातं. चला जाणून घेऊया शुभ मुहूर्त. तर 30 ऑगस्टला सकाळी 10:59 लागते पौर्णिमा आणि 31 ऑगस्टला सकाळी 7 वाजता संपते. 30 ऑगस्टला पौर्णिमा तिथी सुरू होताच भद्राकाल सुरू होणार आहे. रात्री 8:50 हा काळ असणार आहे. या कालावधीत राखी बांधायची नाही असं शास्त्रात सांगितलं आहे. म्हणजेच 30 ऑगस्टला रात्री 8:50 31 ऑगस्टला सकाळी 7 वाजेपर्यंत राखी बांधता येईल. लक्षात घ्या, रात्री म्हणजे थोडक्यात 9 वाजल्यापासून 30 ऑगस्टच्या रात्री 9 वाजल्यापासून ते 31 ऑगस्टच्या सकाळी 7 वाजेपर्यंत राखी बांधता येईल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भद्रा काळात राखी का नाही बांधत. तर सूर्यदेव आणि छाया यांच्या कन्येचं नाव भद्रा. भद्रा ही शनिदेवाची बहीण असून क्रूर स्वभावाची आहे. तिचं रूपही कुरूप असल्यानं सूर्यदेव तिच्या विवाहाबाबत चिंतित असतात. भद्रा शुभ कार्यात विघ्न टाकायची, इतकंच काय तर यज्ञासारखी शुभ कार्यातही होऊ देत नाही. तेव्हा सूर्यदेवांनी ब्रह्मदेवाकडे साकडं घातलं. तेव्हा त्यांनी सांगितलं, तुझ्या कालावधीत कोणी काही कार्य करणार नाही, तू विघ्न टाकू शकतेस, पण या व्यतिरिक्त असलेल्या कालावधीत तसं तुला करता येणार नाही. त्यामुळे भद्रा काळात कामं होत का शुभ कार्य केले जात नाहीत आणि पूजा जप आणि आपण ध्यान करू शकतो. रक्षाबंधनाच्या पौराणिक काय महत्त्व आहे? राखीच्या धाग्याला रक्षासूत्र संबोधले जाते. राजसूर्य यज्ञाच्या वेळी भगवान कृष्णाला द्रौपदीने रक्षासूत्र म्हणून पदराची चिंदी बांधली, तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली. तर अशा प्रकारे ही माहिती होती. त्यामुळे तुम्ही 30 ऑगस्टला की 31 ऑगस्टला यामध्ये जर संभ्रम निर्माण झाला असेल तर 30 ऑगस्टच्या रात्री 9 वाजता चालू होईल आणि 31 ऑगस्टला सकाळी 7 वाजता रक्षाबंधन संपेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. सर्वांनी बोला श्री स्वामी समर्थ.